जयता, आता आपली पुढची रेसिपी काय? आता आपण व्हीट बेस्ड फ्रँकी बनवणार आहोत विथ व्हेजिटेबल्स अँड चिकन. बर, साहित्य सांगतेस मला काय? त्याच्यासाठी आपण गव्हाचं जे पीठ असतं घरी ते नुसतं मी भिजवलेलं आहे. नेहमी आपण पोळ्या करतो तसं, त्याच्यामध्ये तेल नाही घातलेलं आहे. बर, आणि आता त्याचे आपण फ्रँकीचे कव्हर बनवणार आहोत. ओके, मला फक्त आधी साहित्य सांग. इथे आपण गव्हाच्या पिठाचा डो घेतलेला आहे, नंतर हे चिकन आहे जे बॉईल करून त्याचं श्रेड केलेलं आहे, पनीर आहे, हे गव्हाचं पीठ, कोबी, रेड पेपर, येलो पेपर आणि ग्रीन पेपर, नंतर मग कोथिंबीर जी बारीक चिरलेली आहे, सॉस त्याच्यावर तुम्ही गार्निशिंग साठी, नंतर मग चिली फ्लेक्स, बेबी कॉर्न बारीक कापलेलं, मग गार्लिकचे बारीक तुकडे केलेले, ओरिगॅनो आणि मीठ. ओके, तू ह्याच्या चिकनवर काय संस्कार काय केले? हा, मी हे मॅरिनेट केलेले चिकन. ऍक्च्युली एक चिकनचा पीस घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं लाईम ज्यूस वेगळा बनवा, त्याच्यामध्ये कोर्सली ग्राउंड पेपर घाला आणि ते मग मॅरिनेट करा आणि ते फोर्कने चांगलं प्रिक करा चिकनला, म्हणजे ते मॅरिनेशन त्याच्यामध्ये छान जातं आणि एक 2 ते 2.5 तास ते वेगळं ठेवून द्या मॅरिनेट करून. हा, आणि मग मॅरिनेट केल्यावर तुम्ही ते नुसतं वाफवू शकता. आणि वाफवल्यावर विथ अ फोर्क, तुम्ही एक फोर्क वापरून ते श्रेड केलेत ना की ते असे श्रेड निघतात त्याचे, असे श्रेड तुम्ही कुठल्याही ह्याला वापरू शकता. मे बी ऍज अ ह्याच्यासाठी कुठलं स्टफिंग म्हणून, किंवा तुम्ही ह्यातनं सूप बनवू शकता, चायनीज साठी असंच बनवतात. गुड. ओके, साहित्य आपण बघितले, आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं मला आधी सांग. आधी आपल्याला भाज्या म्हणजे आतमधलं फिलिंग बनवायचंय. त्यासाठी आम्ही फ्राईंग पॅन ठेवलेले, त्यात थोडस 2 चमचे 1.5 चमचा तेल आहे. हेच एवढं तेल आहे जे आपण ह्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत. युजली आपण आता फ्रँकी पाहिली तर ती खूप ऑइली असते, त्याच्यामध्ये अंडी पण वापरली जातात. जे ओरिजिनल फ्रँकीचं कन्सेप्ट आहे ते मैद्याची रोटी असते, अंडं असतं आणि मग फिलिंग असतं, सो आपण ते थोडं मॉडिफाय केलेलं आहे. तर आता स्टार्ट करायला आपण आधी तेल गरम केलेलं आहे. आपण आधी लसणाचे तुकडे घालूया. तुम्हाला लसूण जर काय पंजंट फ्लेवर आवडत असेल कोणाला तर तुम्ही बऱ्यापैकी लसूण घालू शकता. ते थोडंसं सॉटे करून घ्या. थोडंसं रेड व्हायला लागलं की तुम्ही बाकीच्या भाज्या घालू शकता. तर वी विल स्टार्ट विथ कॅबेज, बारीक चिरलेलं कोबी. कोबीच्या ऐवजी काय येऊ शकतं? कोबीच्या ऐवजी तुम्ही कॉलीफ्लॉवर पण घालू शकता, फक्त ते बारीक पाहिजे. बारीक पाहिजे. तुम्ही कुठले व्हेजिटेबल्स घालू शकता, पालक, मेथी, तुम्हाला जे कॉम्बिनेशन करायचे आहेत. म्हणजे युजली फ्रँकी आणि आम्ही हे कॉम्बिनेशन का करतो की मुलांना जे रुटीनच्या भाज्या आवडत नाहीत त्या तुम्ही नकळत जायला तुम्ही ह्याच्यामध्ये काही मिक्स करू शकता. फक्त एवढं आहे की सीझनिंग चांगले घाला की ज्याच्यामुळे त्याचा फ्लेवर मास्क होतो किंवा तो फ्लेवर दडून जातो. आता आपण पेपर घालूया. घालू पनीर, चिकन, हे कुक चिकनच आहे म्हणून काही प्रश्न नाही, तुम्ही असं घालू शकता. किती घालू? अर्धा घाला बस. आता युजली आपण असं बघतो की आजकाल सगळेजण खूप हेल्थ कॉन्शियस आहेत, म्हणजे बेसिकली ऍडोलेसंट एज ग्रुप म्हणजे जे कॉलेजला आणि जातात तर ते अतिशय डायटिंग करतात किंवा ते मील स्किप करतात आणि त्यांना असं वाटतं की न जेवूनच तुमचं वजन कमी होऊ शकतं. पण ऍक्च्युली ते रॉंग कन्सेप्ट आहे. तुम्हाला ऍक्च्युली प्रॉपर मील्स पाहिजेत दिवसभरात. तुम्ही प्रॉपर ब्रेकफास्ट, प्रॉपर लंच, थोडक्यात खायला तर पाहिजेच, खायला तर पाहिजेच. आणि दिवसभरात स्मॉल मील्स घेणं खूप गरजेचं आहे. ऍटलीस्ट 4 to 6 स्मॉल मील्स आर इम्पॉर्टंट. बस बस, थोडं करूया तिखट. बर, ओरिगॅनो आणि सॉल्ट. तर बेसिकली ब्रेकफास्ट आणि करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही दिवस म्हणजे तुमच्या जेवणामध्ये स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य, मग नंतर सॅलेड्स, फ्रूट, व्हेजिटेबल्स हे सगळे खूप इन्क्लूड करावे लागतात. जसं आता आपण हे फ्रँकी बनवतोय, कुठल्याही स्टफिंग म्हणजे मे बी इट इज कटलेट, मे बी इट इज फ्रँकी ऑर एनी काइंड ऑफ स्टफिंग जिथे तुम्ही वापरता तिथे तुम्ही स्प्राउट्स, चिकन, चीज, होममेड पनीर हे सगळं तुम्ही वापरू शकता. बेबी कॉर्न किती घालू? सगळं घालू. आणि 1-2 चमचे सॉस घालायचं. सॉस घालू का? इट्स डन. ही आपली झाली का भाजी? हो, ही झाली. आता पुढे काय करायचं मला सांग. आता आपण ह्याला थोडं गार्निश करून घेऊया. हे आम्ही जरा एका बाउल मध्ये काढून घेतले, आता थंड करायचं त्याला. कोथिंबीर थोडीशी घातली, ते मिक्स करूया.
कोथिंबीर थोडी घातली, आता ते आपण मिक्स करून घेऊया. आता आपल्याला फ्रँकी साठी त्याचा बेस बनवायचा आहे. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचे असे लेमन साईज स्मॉल बॉल्स बनवायचे. आपण पोळी लाटतो तशीच लाटायची, पोळी लाटतो तशीच लाटायची. ओके. युजली फ्रँकीचा बेस मैद्याचा असतो. आपण वीट घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण एक अजून ऍडिशन पण करू शकतो, वीट ब्रँड घालू शकतो, त्याच्यामुळे फायबर कंटेंट जे असतं डायरेक्ट. काय घालू शकतो? वीट ब्रँड, जऊ ज्याला आपण म्हणतो, ते वापरू शकतो. त्याच्यामुळे फायबर कंटेंट जेवणातला वाढतो. म्हणून भाज्या पण आपण पूर्णपणे शिजवून घेतलेल्या नाही आहेत, हाफ कुक्ड आहेत, रादर सॉर्टेड आहेत, नुसते ते परतून आपण वापरतोय त्याच्यामध्ये. तर आता आपण फ्रँकी रोल करूया. फ्रँकीसाठी ज्या चपात्या बनतात किंवा जो बेस बनतो तो जरा वेगळ्या प्रकारे बनतो. नॉर्मल चपाती सारखा नाही बनत. हे डबल का करते? हा, हे असं एकावर एक घालून मग ते फ्रँकीचे पापुद्रे निघतात. मग त्याचे तेलाचं एक बोट लावण्यात आलेलं आहे, ते असं पॅट करून घ्यायचं. ही बात आहे. हा, असं ह्याच्यामध्ये तुम्ही मिक्स्ड ग्रेन फ्लार पण घेऊ शकता, ज्याच्यामध्ये थोडस चण्याचं पीठ, सोयाबीनचं पीठ, म्हणजे ते जास्ती पौष्टिक बनतं, जास्ती हेल्दी बनतं. ज्वारीचं पीठ घेऊ शकत नाही ना, त्याचे पापुद्रे जाणार नाही. हा, ज्वारीचं पीठ घेऊन नाही येणार. म्हणून ते ज्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे फ्लार्स घालतो त्याच्यामध्ये बेसन असू शकतं, वीट, नंतर मग सोयाबीनचं फ्लार असू शकतं, आणि वीटचा बेस पाहिजेच. तांदळाच्या भाकरीमध्ये हे आपण घालून खाऊ शकतो. खाऊ शकतो तांदळाच्या, हो, तांदळाच्या भाकरीमध्ये खाऊ शकतो. आता आपण त्याला हलकस कुक शेकून शेकून घेऊया. असं हे थोडस ग्लुटनाइज झालं, म्हणजे थोडस कुक झाली चपाती, की आपण त्याला बाहेर काढून टाकूया. बंद करू. ओके. आता ह्या जरा थंड झाल्या की आपण अशा वेगळ्या करायच्या. ओके, बर. आता जी कुक्ड बाजू आहे, मला हे माहित नव्हतं तू काढणार आहेस परत, मला वाटलं एकदा. आता जी कुक्ड साईड आहे ती आपण खाली ठेव, ती आतमध्ये घ्यायची, आणि अनकुक साईड आहे ती बाहेर ठेवायची, म्हणजे ती रोस्ट होऊ शकते नंतर. बर. आता ह्याच्यामध्ये आपण फक्त फिलिंग भरायचंय. आणि ते रोस्ट करायला ठेवून द्यायचं. बर. अच्छा, या बाजूला ते घालायचं, पण म्हणजे असं का? कारण ही कुक्ड आहे ना साईड. बर बर. आपण जेव्हा असं पापुद्र्या काढून जेव्हा चपात्या बनवतो ना, म्हणजे आपण घडीची पोळी ज्याला म्हणतो, घडी आपण करतो, त्याचं ट्रायंग्युलर करून करतो, त्याच्या पण पापुद्र्या अशाच निघतात. पण जी आतमधली बाजू असते ती हाफ कुक्ड असते. हाफ कुक्ड म्हणजे तशी ती कुक झालेली आहे, पण ती ग्लुटनाइज नाही झाली, म्हणजे ते ब्राउनिंग जे होतं ते झालेलं नाही. आणि आपल्याला ब्राउनिंग होणं खूप इम्पॉर्टंट आहे इंडियन कुकिंग मध्ये. बरोबर. तर म्हणून ते एकदम हे करून घ्यायचं. ओके. हे आता ऑलमोस्ट झालंय, म्हणजे खायच्या तयारीत आहोत. आमचे खवय्ये सुद्धा लिहायच्या तयारीत आहेत, कधी एकदा सांगते आणि मी लिहितोय असं झालंय. त्याने कमाल आहे पण तुमचे, हे जो चिवटपण आहे ना तुमचा माझ्यासारखा. लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हीट फ्रँकी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाची कणी, उकडलेले चिकनचे तुकडे, 50 ग्रॅम पनीर, गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेल्या रंगीत भोपळी मिरच्या, कोथिंबीर, टोमॅटो सॉस, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेले बेबीकॉर्न, बारीक चिरलेला लसूण, ओरेगानो आणि मीठ. कृती: लिंबाचा रस आणि मिरपूड याचं मॅरिनेशन चिकनच्या तुकड्यांना लावून चिकन शिजवून घ्यावं आणि बारीक कापून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेली रंगीत भोपळी मिरची, पनीरचे तुकडे, शिजवलेले चिकनचे तुकडे, चिली फ्लेक्स, ओरेगानो, मीठ, बेबीकॉर्न आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घालून स्टफिंग वाफवून घ्यावं. त्यामध्ये कोथिंबीर घालावी. गव्हाच्या कणकेच्या 2 पोळ्या एकावर एक लाटून अर्धवट भाजून घ्याव्यात. त्या वेगवेगळ्या करून त्यामध्ये स्टफिंग घालून रोल करून घ्याव्यात आणि पुन्हा पॅनवर रोस्ट करून फ्रँकी सर्व्ह करावी.